31 लोकसभा मतदार संघाचे आपले शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि सर्व महायुतीचे आपले उमेदवार माननीय आपले खासदार अप्पा बर्डे साहेब हे आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये आलेले आहेत. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. हम तुम्हारे साथ है, साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज आपण सर्व मंडळी या मावळ मतदार संघामधल्या पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज दिवसभर आपणचा दौरा आहे आणि त्यामुळे आज आपल्या सर्वांचा जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी अप्पा आपल्या मध्ये आले. त्यावेळेला आपण अप्पांचं मनापासून आभार व्यक्त करूया, मोदी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करूया की गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या मावळ मतदारसंघाचा, आपल्या पनवेल परिसराचा जो विकास झालेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीची रस्त्याची कामं, गटारांची कामं, स्मशानभूमींची कामं, सर्व महामार्गांची कामं ही आपल्या परिसरामध्ये जी सुरू आहे ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारमुळे आहे आणि त्या सरकारमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम या ठिकाणी अप्पा आणि आपल्याला निधी आणण्याचं काम ते अप्पा बर्डे साहेब आपल्यासाठी करतात आणि म्हणूनच त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. खरं तर ते जनतेच्याकडे आवाहन करण्यासाठी आले पण आपण त्यांचं आभार व्यक्त केलं पाहिजे की त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी विकासाचा भरभरून निधी दिलेला आहे आणि त्यामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यावे तर त्यासाठी अप्पा बर्डे यांना आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य, जास्तीत जास्त लीड आपल्या सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण सज्ज होऊया असं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो. 13 मेला मतदान आहे, 13 मेच्या मतदानापर्यंत प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन त्या प्रत्येक मतदाराला मतपेटी पर्यंत आणणं ही तुमची आमची महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे, ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आमची वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, युवक मंडळी उपस्थित आहेत, या आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया इतकीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपले खासदार बर्डे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून आज पनवेल ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करतोय. या प्रचाराची सुरुवात करत असताना आज या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांत सिंग ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. गेले 2 टर्म या परिसरातून मोठ्या मताधिक्यानं माझ्यावरती विश्वास टाकून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी दिली आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा या परिसरातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मला महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर 22 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला. मावळ तालुक्यातून मी सुरुवात केली. काल मी खालापूर तालुक्यामध्ये होतो आणि संध्याकाळची मोठी सभा, जाहीर सभा उरणमध्ये माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर, महेशजी बालदे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली. आज सकाळपासून आपण या दौऱ्याला सुरुवात करत असताना ग्रामस्थांनी मोठं या ठिकाणी स्वागत देखील केलेलं आहे. मी उमेदवार म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो, येत्या 13 मेला मतदान आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून माझी निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा माझ्यावरती आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास टाका. या परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी आणि या देशामध्ये एकसंघ वातावरण राहण्यासाठी, जगाच्या पाठीवरती भारताची मान उंचवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मला देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज आपल्याला विनंती करण्यासाठी आणि आपला आशीर्वाद घेण्यासाठी आज आपले उमेदवार आप पनवेल ग्रामीण भागामध्ये फिरत आहेत आणि त्यांना आपण जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहोत. गेल्या वेळी आपल्याला माहीत असेल की पनवेल विधानसभा मतदारसंघामधून 56,000 लीड आपण आप्पासाहेबांना दिलेला होता. परंतु आपल्या आमदार साहेबांनी सांगितलंय की या वेळेला 1,00,000 टप्पा पार करून कमीत कमी 1,00,000 मताधिक्या आपण या पनवेल विधानसभा मतदारसंघामधून देणार आहोत. आपण देणार कशाच्या जीवावर आहोत? आपल्या जीवावर देणार आहोत. आणि आपलं आम्ही का तुमच्याकडून हक्कानं मागणी करतो की आपल्या भागात आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढी विकासाची कामं झालेली आहेत तेवढी विकासाची कामं जर आपण हिशोब केला तर मला वाटतं 1,00,000 कुछ भी नाही आहे. या हिशोबानं आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं कारण पवाड्या वस्तीवर खासदार साहेब आपली कामं सर्व ठिकाणी पोचलेली आहेत. कुठलं गाव कुठली वस्ती अशी नसेल का जिथं विकास झालेला नाही. आणि म्हणून आमची वाजा ग्रामपंचायत आपल्या भारतीय जनता पार्टीची आहे. मालडुंगा ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या या भागामध्ये असणाऱ्या बहुतेकशा ग्रामपंचायती या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. आणि म्हणून इथून चांगलं लीड या ठिकाणी आम्ही घेऊ शकतो याच्याबद्दल मनामध्ये कुठलीही शंका आमच्या मनामध्ये नाही आहे. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आपण प्रमुख सर्व कार्यकर्ते आहोत. आजची तारीख आहे 25 आणि 11 तारखेला प्रचार बंद होतो. ते 10 ते 12 दिवस आपल्याकडे आत्ता आहेत. आणि जी आपली निशाणी आहे ती निशाणी प्रत्येक घरामध्ये जी धनुष्यबाणाची निशाणी आहे ती प्रत्येक घरामध्ये पोचली पाहिजे याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. मी बाळणेसाहेबांना इथे या ठिकाणी शब्द देतो का या विभागातून आणि या पनवेल विधानसभा मतदारसंघामधून चांगला लीड देण्याचं काम आमचे कार्यकर्ते नक्कीच करतील. तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपला निश्चय एकच आहे. आता भाषणाचा वेळ नाही. आता आपल्याला फक्त अरुण शेठ जसं बोलले ते फक्त आपल्या हातात 11-12 दिवस राहिलेत. आणि आपल्याला एक अभिमान आहे की आपण आता पुन्हा नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करतोय. नरेंद्र मोदीजी असे पण पंतप्रधान होत आहेत 400 पार तर हा विषय झालाय. गल्ली गल्ली मधली लहान पोरं सुद्धा हल्ली 400 पार आपकी बार मोदी सरकार हे सारखं सगळीकडे चालूच आहे. त्यामुळे आता हा विषय राहिला नाही. पण आपल्यातला एक कार्यकर्ता खऱ्या अर्थानं 2 टर्म ज्यांनी या ठिकाणचं खासदार म्हणून इकडे आले आणि आपल्यातला एक साधा कार्यकर्ता ज्याला कसलाही अभिमान किंवा गर्व नाही तो तुमच्या आमच्यात बसला उठला आपल्या हाक्याला ओ देतो आणि खऱ्या अर्थानं एक खासदार कसा असावा असे श्रीरंगाप्पा बारणे आपल्याला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींच्या मदतीला त्या ठिकाणी दिल्लीत पाठवायचे. आणि हे पाठवताना मी निश्चय केला आहे मावळ लोकसभेमध्ये सगळ्या जेवढ्या विधानसभा 6 येतात ते चिंचवड असेल ते पिंपरी असेल ते मावळ असेल ते उरण असेल कर्जत असेल नाहीतर पनवेल असेल 6 विधानसभामध्ये महायुतीचे आमदार आहेत लक्षात घ्या. आणि प्रत्येक आमदार असा बोलतोय मी या क्लस्टरचा प्रमुख म्हणून मी फिरलो प्रत्येक सभेला गेलो प्रत्येक जणांनी मनाचे निश्चय केलाय की माझ्या मतदारसंघात मी बारणेसाहेबांना प्रचंड मताधिक्य देणार. या ठिकाणी अरुण शेठ बोलले प्रशांतजींच्या वतीनं बोलले की या ठिकाणी आम्ही सुद्धा मागच्या वेळेला 56,000 लीड आपण या मतदारसंघात सगळ्यांनी दिलं. अनेक विकास कामं आमदारांच्या माध्यमातून या आता मतदारसंघात झालेत. आता आम्हाला 1,00,000 मताधिक्य द्यायला खऱ्या अर्थानं काही सुद्धा या ठिकाणी आता अडचण राहिलेली नाही. आणि आता असं एक कुठेतरी ठरवूया की या 6 विधानसभामध्ये 1,00,000 मताधिक्य हे पनवेलमधून मिळेल आणि आम्ही पनवेल विधानसभा बारणेंच्या मतदारसंघामध्ये एक मोठा सिंहाचा वाटा मी खारीचा वाटा म्हणत नाही सिंहाचा वाटा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. बारणेसाहेब त्याशी बोलतायत आत्ताही बोलतायत की मी वरून बाळासाहेब मी इथून 1.5 ते 2 लाखाचं मावळमधून तिथून त्याकडे लीड घेऊन येणार आहे. पण आम्हीही तुम्हाला सांगू शकतो एक ते प्रशांतजींच्या नेतृत्व आम्ही इथं 1,00,000 पुढे जातोय तर आमच्या अजून कर्जत आहे आमचं उरण आहे आम्ही सुद्धा इथे तुम्हाला 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या 2 लाखाच्या घरात इथे नेऊ. आणि हा तुमचा जो विजय आहे हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त मताने निवडून आलेला खासदार म्हणून या ठिकाणी नोंद होईल एवढं सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करूया.
धनुष्यबाणाची निशाणी आहे, लक्षात ठेवायचं. नरेंद्र मोदीजींना पुन्हा आपल्याला यायचं आहे, नरेंद्र मोदी पुन्हा येत आहेत. अनेक कामं या नरेंद्र मोदीजींनी केली, जगभरात प्रत्येक भारतीयाची मान आता उंचावलेली आहे. आम्ही कुठे देशात परदेशात गेलो तरी पहिले आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आम्हाला तिथे कोणी विचारत नव्हतं. इमिग्रेशनला आम्ही गेलो त्या कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये आमचा पासपोर्ट बघितला तर आमच्याकडे असे कुस्तीत नजरेने बघायचे. पण आज जर आम्ही दुसऱ्या देशात गेलो तर बोलतात अरे कुठून आला, इंडिया इंडिया मोदी. तुमचा पासपोर्टला सुद्धा तिथं वजन वाढलं, एवढी ताकद नरेंद्र मोदीजींनी तुमची आमची वाढवली. असा नेता आम्हाला पुन्हा पाहिजे, कुठेही असा सामर्थ्यवान नेता जगामध्ये. मोदी द बॉस म्हणायला लागलं, सगळं जग मोदींच्या मागं उभं राहायला लागलं. मोदी चायवाला चायवाला म्हणून ज्याला तिथं व्हिसा नाकारत होते तो अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा रेड कार्पेट घालून एअरपोर्टला मोदीजींना घ्यायला त्या ठिकाणी USA उभा राहतोय. हे चित्र निर्माण केलं. असं जर आम्हाला चित्र निर्माण करायचं असेल, 150 वर्ष ज्या ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य केलं तिथली सुद्धा राणी इलिझाबेथचे वंशज सुद्धा चहाचा कप घेऊन सगळ्यांनी TV वरती बघितला मोदींसमोर असे वाकून उभे राहतात. इतकी ताकद जर मोदीजींनी वाढवली असेल तर आता कसलाच विचार करायचा नाही. श्रीरंगप्पा बांडे साहेब 2 वेळा तात्याने निवडून गेलेत, तिसऱ्यांदा आम्हाला रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. आणि खरंच साधा कार्यकर्ता तुमच्या एकदम साधा, म्हणजे मी अगदी एकच उदाहरण या ठिकाणी देईन की जेव्हा अप्पा बांडे निवडून गेले 19 विषय आहे, 14 दिलं. मी तर सगळ्या 2009 सगळ्या निवडणुकीचा साक्षीदार आहे. गजानन बाबरांना पण आपण निवडून दिलं होतं, बांडे साहेबांना पण 2 वेळा निवडून दिलं होतं. जेव्हा एकदा आपलं आणि शिवसेनेचं गेल्या 4 वर्षापूर्वी जेव्हा फाटत चाललेलं होतं तेव्हा बांडे साहेबांच्या घरातलं एक लग्न होतं. मी मुंबईच्या BJP प्रदेश कार्यालयामध्ये होतो. बांडे साहेब बोलले, बाळासाहेब कुठे आहात, मला तुम्हाला एक लग्नाची पत्रिका द्यायची आहे. तर मी म्हटलं मी आता प्रदेश कार्यालयात आहे. म्हटलं आपण कुठे आहात, मी तिथे येतो. नाही नाही म्हणाले, तुम्ही तिथेच थांबा, मी येतो. मी म्हटलं अरे पण ते आपलं शिवसेनेचं आपलं इतकं फाटत चाललं आहे, तुम्ही माझ्या प्रदेश कार्यालयात आला, भाजपच्या तर जरा लोक तो विषय नाही. त्यांनी एकच सांगितलं, मी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा खासदार असल्यामुळं मी या प्रदेशाच्या भाजपच्या कार्यालयात येणार आणि त्या ठिकाणी पत्रिका लागण्याची द्यायला आले. असं एक साधा कार्यकर्ता. सगळे मीडियाचे कॅमेरे आमच्यावरती लागले पण त्याची कसली तमा केली नाही. म्हणजे युतीतला खासदार तर युतीचा आहे, बाकी काही हो. त्यामुळं तुम्हाला मी एवढंच गॅरंटी देतो, इथून पुढचा जर विकास या विधानसभेत प्रशांतजी करतायत पण आपल्याला बाणेसाहेबांची ताकदसुद्धा प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. आणि विनंती करतो की आपलं इथंच फक्त आम्हाला वाजा विभाग नाही, पूर्णपणे आपल्याला आतापासून कामाला लागायचं. 11-12 दिवस आपल्या हातात आहेत आणि एक मेजॉरिटीनं आपण या ठिकाणी ताकदीने निवडून द्याल. धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे हेही लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी आपल्याला बाणेसाहेबांना प्रचंड मताने निवडून द्यायचं, एवढी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराज. मी सगळ्यात आधी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या या आपली नेरा पंचायत समिती, आदरी पंचायत समिती, पलीकडच्या बाजूला वांगणीतर्फे वाजे पंचायत समिती, या तीनही पंचायत समितीचे आपण जमलेले कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या वतीनं आपांना आपण आपापल्या बूथवर प्रचंड मताधिक्य देऊ याची ग्वाही तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी सगळ्यांना देतो. या मतदारसंघाचे खासदार म्हणून आपण आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि या मतदारसंघाचं नाव मावळ आहे. मावळमध्ये रायगड जिल्ह्यामधले 3 विधानसभा येतात, उरण, पनवेल, कर्जत. आणि वरच्या मावळ म्हणजे वरच्या पुणे जिल्ह्यातून 3 विधानसभेचे मतदारसंघ येतात, मावळ, पिंपरी आणि चिंचवड. तर याच्यामध्ये या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपांना मोठं मताधिक्य मिळणार आहे. कारण आपांनी गेल्या 5 वर्षात आणि 10 वर्ष ते खासदार आहेत, गेल्या 10 वर्षात या मतदारसंघाला जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, या दोनही भागामध्ये विकासाची कामं प्रचंड प्रमाणामध्ये आली पाहिजे याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. एक आमदार या नात्यानं प्रशांत ठाकूर तुम्हाला काय पाहिजे ते पाठबळ आम्ही देतो. मुख्यमंत्र्यांच्याकडे ते सातत्यानं मला घेऊन गेलेत. मग MMRDA चा निधी द्यायचा विषय असू द्या, राज्य सरकारच्या खात्याचा निधी द्यायचा विषय असू द्या, ग्रामीण भागामध्ये आपल्याला पालकमंत्री उदय सामंत साहेब आहेत आता आपले, उदय सामंत साहेबांच्याकडे आग्रह धरून या पनवेल विधानसभा मतदारसंघातला जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे याच्यासाठी आपणनी सातत्यानं आग्रह धरला. म्हणून
आज गावागावामध्ये आपल्याला विकासाची कामं सुरू झालेली पाहायला मिळतात. आज या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विकासाची कामं सुरू झालेली आहे. आज इथं आपण सरपंच आहोत, कोणी या ठिकाणी उपसरपंच आहोत, कोणी सदस्य आहे, पण प्रत्येकानं कधी या ठिकाणी अरुण शेठच्याकडं आमच्याकडे ही विकास कामाचा निधी मागितला आणि तो आपण देऊ शकलो नाही असं झालेलं नाही. कारण या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या ताकदीच्या आधारावरती केंद्र सरकारमध्ये मोदीजी नेतृत्व करतायत आणि राज्यामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम चालू आहे त्याच्यामुळे विकासाच्या निधीची कमतरता ही आपल्याला कधीही जाणवलेली नाही. इथे आदिवासी भगिनी आमच्या या ठिकाणी आहेत, इथं ग्रामीण भागामधली सारी मंडळी आहेत. आपण विचार करूया, गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम झालंय, 10 वर्षामध्ये काम झालंय, प्रत्येक घराघरामध्ये उज्ज्वला योजनेतून गॅस सिलेंडर मिळालंय, शौचालय झालेली आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला कोविड आला, कोविड आल्यावरती आपल्यापैकी प्रत्येकानं गावाच्या वेशीवरती या ठिकाणी मोठे मोठे लाकडाचे ओंडके नेऊन टाकले, कोणी त्या ठिकाणी निवडुंग नेऊन टाकला, बाबळीचे काटे नेऊन टाकले का? आमच्या गावातल्या लोकांनी बाहेर जायचं नाही, बाहेरच्यांनी गावात यायचं नाही कोविड आला तर. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला कल्पना आहे, सुरुवातीच्या काळामध्ये जिथं आपण धामणीला त्या ठिकाणी लस टोचायची होती, ती लस टोचायची असताना गावातलं कोणी जायला तयार नव्हते, कॉलनीवाले लोक मोठ्या संख्येनं तिथं नंबर लावायला येत होते आणि गावातल्या लोकांना पकडायला लोक यायची, लोक पळून रानामध्ये जात होती का आम्हाला ती लस नको. पण मोदीजींनी आग्रह धरला, रुपया कोणाकडून घ्यायचा नाही आणि प्रत्येकाला लस मोफत दिली पाहिजे, ती लस आपल्याला मोफत दिली, आपल्या सगळ्यांचा जीव वाचवण्याचं काम मोदी सरकारनं केलंय, बाळासाहेब साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज आपण मोठ्या या ठिकाणी विश्वासानं आज आपण पुन्हा एकदा कोविड झाल्यानंतर जगामध्ये लोक वारली, जगामध्ये लोक मोठ्या संख्येनं लोक मेली. तुम्ही आपला देश सांगता, बाळासाहेबांनी या ठिकाणी बोलत असताना सांगितलं मोठे मोठे देश आहे, टीव्हीवरती तुम्ही पाहाल तर रस्ते गटार तिथली श्रीमंती बघून आपले डोळे दिपतील, पण उपयोग काय? कोविडच्या टायमामध्ये ते स्वतःच्या लोकांचा जीव वाचू शकले नाही, लाखांनी लोक मेली त्या देशांमध्ये. पण आपला देश, मोदींनी सांगितलं मोफत लसी दिल्या पाहिजेत, नुसत्या लसी मोफत द्यायचं नाही, कारण गावाची व्यस्त तर आपण बंद केली, गावातला ज्याचा हातावरती पोट आहे बाहेर जाईल काम करेल तर घरात आणेल, त्याचा घर कसा चालणार? आपल्या महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत, आपल्या घरातली चूल कशी पेटणार? आणि याचा विचार मोदींनी केला. मोदींनी सांगितलं की कोविड आलेला आहे, लोकांचा कामधंदा या ठिकाणी कुठे बंद पडला, कुठं त्याला या ठिकाणी खेळ बसलेले आहे, मग काय करूया? मोदींनी सांगितलं प्रत्येक घरटी 5 किलो धान्य हे या ठिकाणी मोफत दिलं पाहिजे. कोविड होता 22 साली, 22 साली कोविड नव्हता, पण 22 साली पण धान्य दिलं, 23 साली कोविड निघून गेला पण तरी सुद्धा धान्य दिलं, आता 24 साल चालू आहे आणि मोदी सरकारनं जाहीर केलं का पुढची 5 वर्ष आम्ही सर्व गरिबांना मोफत धान्य देऊ. अशा पद्धतीनं गरिबांची कदर करणारा एक पंतप्रधान मोदींच्या रूपात आपल्याला मिळालाय. शेतकरी बसले आहेत मोठ्या ठिकाणी मोठ्या संख्येनं, शेतकऱ्यांना त्यांनी या ठिकाणी मोदी सरकारनं जाहीर केलं का आम्ही दरवर्षी प्रत्येक 7-12 ज्याच्या नावावर आहे त्या शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षाला त्याच्या खात्यावरती आम्ही टाकू, 2,000, 2,000, 2,000. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले, त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदींनी देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी ही योजना चालू केली, शेतकऱ्याला मदत चालू केली, आम्हाला राज्य सरकार म्हणून पण काहीतरी करायचं आहे. आणि मग शिंदे साहेबांनी सर ठरवलं की नरेंद्र मोदी या देशासाठी इतकं काम करू शकतात तर आपण त्यांच्या नावाची योजना आणू, आणि मग त्याला नमो शेतकरी सन्मान योजना असं नाव दिलं आणि केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000, आता 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळायला सुरुवात होते आहे. त्याचं कारण नरेंद्र मोदी जसा शेतकऱ्याचा गरिबाचा विचार करतात तसा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे देखील गरिबाचा विचार करतात आणि म्हणून शेतकऱ्याला मदत द्यायला सरकार आता पुढे यायला लागलंय. आणि म्हणून तुम्हाला खतं मिळायची असू द्या, तुम्हाला बियाणं मिळायचं असू द्या, या प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचा विचार सरकारने केलेला आहे. आज ग्रामीण आदिवासी खेडेपाडी आपले लोक आहेत, आपल्या लोकांनी काँग्रेसचं सरकार देखील बघितलेलं आहे,
काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये लोक ही या ठिकाणी जाऊन खासदारांना आमदारांना भेटायची, का आमच्या गावामध्ये मंत्री कोण आला तर मंत्र्यांना भेटत होती, का आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, ही पिण्याच्या पाण्याची सोय करा, आणि मग मंत्री आश्वासन द्यायचे, सरकार आश्वासन द्यायचे. आपल्याला तर लय लोकांना अनुभव आहे, शेतकरी कामगार पक्ष आपण या ठिकाणी वर्षानुवर्ष पंचायत समितीमध्ये सत्तेत राहिला, जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहिला, कधी कधी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो, पण त्यांच्या नीतिमत्तेला कंटाळलो. करायचे काय, निवडणूक आली की जाऊन रस्त्यावरती गावाच्या वेशीवरती खडीच्या गाड्या टाकायच्या, निवडणूक आधी खडीच्या गाड्या टाकायच्या. आता कामाला सुरुवात होणार, आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपली की कामाला सुरुवात करणार. आचारसंहिता संपेल, निवडणूक संपेल, खडीच्या गाड्या उचलतील आणि दुसऱ्या गावाला घेऊन जातील. वर्षानुवर्ष अशा पद्धतीची फसवणूक या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून इथल्या गरिबाची, इथल्या ग्रामस्थांची करण्यात आलेली आहे, आणि कुठेतरी त्या शेतकरी कामगार पक्षाच्या नीतीला लोक कंटाळलेले आहेत. काँग्रेसमध्ये आम्ही पण या ठिकाणी होतो, पण जेव्हा आम्ही पाहिलं आश्वासनांच्या पलीकडे काँग्रेस काही करत नाही, आणि म्हणून या ठिकाणी आज काँग्रेसच्या नेत्यांच्या पाठी जनता फिरत होती, का पाण्याची योजना कधी देता, वर्ष गेली, निवडणुका गेल्या, पिण्याचं पाणी कधी आलं नाही. आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि सरकारने जाहीर केली योजना जल जीवन मिशन, हर घर नल हर घर जल ही योजना जाहीर केली, आणि त्या योजनेच्या माध्यमातून आता प्रत्येक गावात प्रत्येक वाडीमध्ये घराघरापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला केंद्र सरकारचं, मोदी सरकारचं आणि आपले खासदार आप्पा बारणे यांचं आभार व्यक्त केलं पाहिजे, का त्यांच्या पाठपुराव्यामुळं आपल्या गावागावामध्ये अशा पद्धतीच्या कामांना सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे आज खेडेगावातला आपला माणूस आहे की ज्याला या ठिकाणी शेतीचा उद्योगधंदा करायचा आहे, त्या शेतीसाठी मदत आहे. घरामध्ये पाणी आलं पाहिजे महिला भगिनीला, त्याच्यासाठी काम करायचं आहे. गॅस सिलेंडर, शौचालय, ज्यांना पक्कं घर नाही त्याला पक्कं घर. कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या बऱ्याचशा माता भगिनी या ज्यावेळेला या ठिकाणी बाळंत होतात, त्या बाळंतपणासाठी घरात पोटामधल्या या ठिकाणी आमचं जे गर्भ आहे त्या पोटातल्या गर्भाचं कुपोषण होता कामा नये, घरच्यांवरती अवलंबून राहता कामा नये, घरचा कमावतो नाही कमावतो याच्यावर अवलंबून राहायचं नाही. 5,000 रुपये मातृवंदन योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे, आणि अशा पद्धतीची आम्ही योजना तुम्हाला सांगत राहिलो तर या ठिकाणी दिवस सगळा लोटून जाईल, पण माझं बोलणं संपणार नाही, मोदी सरकारच्या योजना संपणार नाही, आणि त्यामुळे या अशा पद्धतीनं तुमच्या आमच्या हितासाठी काम करणारं सरकार केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे, आणि त्यामुळे हे केंद्रामधलं सरकार आहे, राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे ते राज्यातलं सरकार, याच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासाठी अशा योजना सतत चालू राहिल्या पाहिजे. तुम्हाला आम्हाला सातत्यानं वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत, विकास कामं आपापल्या गावात आली पाहिजेत, आणि ही जर आपली इच्छा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक काम करावं लागणार आहे. आपल्याला विकासाच्या योजना पाहिजेत का? विकासाच्या योजना पाहिजेत. या विकासाच्या योजना आपल्याला पाहिजे असल्या तर एक काम आपण करणार का? महिला भगिनी करणार आहेत का काम? करणार. तर मग एक काम केलं पाहिजे. 13 तारीख आहे, 13 मे आपापल्या गावातल्या मतदान केंद्रामध्ये आपल्याला सगळ्यांना गेलं पाहिजे, आणि आपले खासदार आप्पा बारणे साहेब यांची निशाणी आहे धनुष्यबाण. या धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून प्रत्येक बूथवरती आप्पांना या ठिकाणी मोठी आघाडी मिळाली पाहिजे, याच्यासाठी आपण काम करणार. हे काम करून आपापल्या प्रत्येक बूथवरती आपल्याला लीड मिळवायचा आहे. एक आमदार म्हणून या ठिकाणी या सातत्यानं आपले आता अरुण शेठ बोलले किंवा बाळासाहेब बोलले की या ठिकाणी तुम्ही मला मान सन्मान देता, पण माझा मान सन्मान प्रशांत ठाकूर म्हणून नाही. प्रशांत ठाकूर आपोआप आमदार झाला नसता जर त्या आमदाराला केंद्र सरकारची, राज्य सरकारची ताकद नसती. आज आप्पांच्या पाठीमागं केंद्र सरकारची ताकद आहे, आप्पांच्या पाठीमागं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, आणि त्यांच्यामुळं ते सांगतील त्या पद्धतीची कामं ही आज आपल्या मतदारसंघामध्ये होत आहेत, आणि ही कामं पुन्हा पुन्हा होत राहावी, परत परत या ठिकाणी आपल्या गावामध्ये विकासाची कामं होत राहावी, अशी जर आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा असेल तर 13 तारखेला आपापल्या बूथवरती, प्रत्येक बूथवरती आप्पा बारणे आणि धनुष्यबाण निशाणीला या ठिकाणी मोठी आघाडी मिळाली पाहिजे, याच्यासाठी आजपासून
13 तारखेपर्यंत आपण सगळेजण काम करत राहूया, इतकी विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगाच्या पाठीवरती सर्वाधिक मोठे असलेल्या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आणि मावळ लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून प्रत्येक विभागामध्ये जाण्याचा संकल्प केला. आज सकाळपासून पनवेल ग्रामीणचा दौरा आम्ही सुरुवात करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक उत्साह मोठ्या प्रमाणावरती जाणवला. देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आणि ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना तुमच्यातीलच मी एक मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी गेले 10 वर्ष सांभाळत असताना या मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम केलेले. या परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नेते या भागाचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून एम ए मराठीच्या रिजनच्या माध्यमातून असलेला निधी असेल, DPDCच्या माध्यमातून तो निधी असेल, आमदारकीचा त्यांचा स्वतंत्र निधी असेल, या परिसरातील ग्रामीण भागातील योजनांच्या माध्यमातून तो निधी वापरून या भागामध्ये अनेक चांगल्या प्रकारची कामं, ते रस्त्याचे असतील, गटरीचे असतील, लाईटचे असतील, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असतील, या भागाच्या विकासाला चालना देण्याचं काम प्रशांतजी ठाकूर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना गेले अनेक वर्ष जो विकास झाला नाही, विकासापासून वंचित होते, ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी केलेला आहे की केवळ आश्वासनं नाही तर प्रत्यक्षात कामातून कृती करण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी हे करतात. जवळपास 140 कोटीचं प्रतिनिधित्व या देशाचं पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी हे करत असताना जगाच्या पाठीवरती या भारताची मान देखील उंचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण पाहिलं असेल 500 वर्षाची राम मंदिराची लढाई, जवळपास 500 वर्ष या देशातील जनता राम मंदिराची लढाई लढत होते, 160 वर्ष ब्रिटिश काळापासून न्यायालयीन लढाई लढत होते, त्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलं. अयोध्येमधील भव्य असं राम मंदिर उभं करून केवळ आम्ही अयोध्येमध्ये नाही तर भारतातल्या प्रत्येक मंदिराला एक वेगळ्या प्रकारचं स्थान देण्याचं काम, जो भाविक देशभरामधून भारतातील प्रत्येक मंदिरामध्ये जातो, ते अयोध्याचं मंदिर असेल, ओंकारेश्वराचं मंदिर असेल किंवा काशीचं मंदिर असेल, या मंदिराचा विकास करण्याचं काम माननीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेलं आहे. आपण या अगोदर कोणीतरी काशीला गेले असेल, आज जाऊन पहा. शेवट ही संस्कृती जपण्याचं काम, ती वाढवण्याचं काम, जो भाविक जातो त्याला सुविधा देण्याचं काम प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं. राज्य सरकारने देखील गेल्या 20 महिन्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आणि त्या सरकारने केलेले कामं गेले अनेक वर्ष झाली नाही ती त्या चांगली कामं करण्याचं काम राज्य सरकारने केलेले. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, आणि या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या राज्यातील जनतेला न्याय देण्याची भूमिका केलेली. आपण सर्वजण जवळपास 12 वाजता 40 डिग्रीमध्ये या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी झालेला. मी प्रशांत शेटला सांगत होतो, मी काल खालापूर तालुक्यामध्ये होतो, कर्जतमध्ये जवळपास 42 डिग्री तापमान होतं त्या ठिकाणी, आणि या सगळ्या तापमानामध्ये कार्यकर्ता उन्हात येऊन या प्रचारामध्ये सहभागी होतो, याचाच एक अर्थ की येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी या देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक कार्यकर्ता हा हिरारीने भाग घेऊन या प्रचारामध्ये भाग घेऊन या गेले 10 वर्षामध्ये मला जे सहकार्य केलं ते सहकार्य पुन्हा एकदा करण्याचं काम
महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता करतोय. मी उमेदवार म्हणून आपल्याला सगळ्यांना आवाहन करेन, येत्या 13 मेला मतदान आहे, उन्हाळा प्रचंड आहे आणि उन्हामध्ये मतदानाला मतदानाच्या रांगेमध्ये उभं राहून मतदान करणं भर उन्हामध्ये शक्य नसल्याने सकाळी सर्वांनी आपलं काम आटपून सकाळी सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडायचे. मी बाकी योजनेंच्या बाबतीमध्ये सांगत नाही, परंतु माझा कार्य अहवाल आणि मी केलेली कामं त्या संपूर्ण माझ्या कार्य अहवालातून, विकास पर्व म्हणून कार्य अहवाल आहे त्या कार्य अहवालातून दिलेली अनेक योजना या मावळ लोकसभा मतदारसंघातील आम जनतेसाठी आपण केलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यापर्यंत, राज्याच्या माध्यमातून पंचायतीपर्यंत आणि पंचायती असेल जिल्हा परिषद असेल या माध्यमातून केंद्र सरकारच्या अनेक योजना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या, ग्रामीण भागाच्या आवास योजनेच्या माध्यमातून असेल, जलजीवन मिशनच्या माध्यमातून असेल आणि या सगळ्या योजना पोहोचवत असताना आता इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये जेवढा निधी केंद्र आणि राज्य सरकारने दिला नाही तिथ्यापेक्षा जास्त निधी या सरकारने दिले आणि म्हणून एक विचाराचं सरकार आपल्याला पाहिजे. केंद्रामध्ये त्या विचाराचं सरकार पाहिजे, राज्यामध्ये देखील त्याच विचाराचं सरकार हवे. एक विचाराचं जर सरकार असेल तर काम चांगल्या पद्धतीने करता येतं. गेली 2.5 वर्ष, पाठीमागची 2.5 वर्ष आपण पाहिलं असेल, आम्ही सत्तेमध्ये होतो 2.5 वर्ष पण सत्तेमधून विरोधासारखा आम्हाला भास होत होता. आता खऱ्या अर्थानं आम्हाला सत्ता जाणवती. शेवट ज्या जनतेनं मोठ्या भावनेनं आपल्याला काम करण्याची संधी दिली असेल त्यांचं जर काम करू शकलो नाही तरी जनता देखील आपल्याला माफ करू शकत नाही आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये एक चांगलं काम करायचं आहे, देशहिताचं काम करायचं, राज्याच्या प्रगतीचं काम करायचं आहे आणि म्हणून येत्या 13 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपण महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा केंद्रात तुमचा प्रतिनिधी पाठवण्यासाठी आपण मदत कराल एवढी आशा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करून माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.